part of powerful digital news network, Navi Mumbai Network. सत्तावीस वर्ष काम करणारी बाई कधी कुठल्या पक्षात जाईल का? कित्येक लोक मध्ये राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, पण संध्या वडावकर त्या एका दगडावर पाय ठेवून उभी होती. कित्येक भाजपच्या महिला इकडे आल्यावर त्यांना आमदार किती का? आम्ही काय एज्युकेटेड नाही हो, त्यांना फक्त बोलता येते. नवीन आलेल्या काँग्रेसच्या लोकांना सुद्धा खासदार की दिली महिलांना, तरी सुद्धा संध्या वडावकरांनी सहन केली, सहन केली. जाऊ दे, बाळासाहेब आपले आहे. पण जेव्हा आमच्या इकडे उपनेते पद मी उद्धव साहेबांकडे एक महिन्यापूर्वी मागितलं होतं, म्हटलं साहेब आमदारी की मागत नाही, नगरसेवक मागत नाही आणि खासदारकी पण मागत नाही, तुम्ही एक साधक उपनेते पद द्या. किरापती सारखी तुम्ही साहेब वाटले उपनेते, ते एक मला द्यावी माझी विनंती आहे. दुसऱ्या दिवशी तिकडे काही महिला गेल्या ज्यांनी बाळासाहेबांवर त्यांना शिलिगार केली होती, विटंबना केली होती हिंदू देवदेवतांची, त्यांना तुम्ही उपनेते पद देता? ज्या राजकीचारे खासदार त्यांच्याकडे आज 10 वर्ष दोन तांडव 20-12 सुरू घेऊन जायची, 100 महिला द्यायची, त्यांचा प्रचार केला, त्यांना निवडून आणलं आणि तिकडची जी महिला घरात 10 वर्ष होती तिला उपनेते पद देता? शिवसेना प्रमुखांनी सांगितले संध्या स्वाभिमानाने जग, आणि मग शेवटी रागाला तिसरा डोळा असतो. सहन झालं नाही मला राग. मी म्हटलं आता एवढा पुचकपणा आपण करायचा नाही, आपण पण शिवसैनिक आहोत, खंबे शिवसैनिक आहोत, आपली गरज आज शिंदे साहेबांना आहे. आज शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि इकडे मी संपर्क प्रमुख असल्यामुळे शिंदे साहेबांच्या मी आज लहानपणापासून त्यांना ओळखते. ते लहानपणापासून आमच्या घरी यायचे, धर्मगुरांबरोबर सगळे आमच्याकडे यायचे. तेव्हा मला राग न झाला, घेतली माझी दोन मुलं, माझा जावई, माझे सून सगळ्यांनी घेतली आणि नंतर बोलल्या गेली. म्हटलं साहेब मी आलेले, साहेबांना एवढा आनंद झाला की आज हिंदू हृदय सम्राटांच्या जवळची राईट हँड उजवा हातात मला सगळं महाराष्ट्र बोलायचे. साहेबांनी मला महाराष्ट्र फिरवला, महाराष्ट्र फिरवला. ते आज आपल्याकडे आले. शिंदे साहेबांना एवढा आनंद झाला की त्यांनी मला उपनेते पद मी न सांगता त्यांनी डिक्लेअर केलं. आनंद मला एवढा झाला की आता मी अख्खा महाराष्ट्र फिरून पिंजून काढला नवरात्र नंतर. कारण नवरात्र जरा उपवास वगैरे असतात, थोडं देवीचं घरात असत. म्हणजे अशा पद्धतीत जर मी तिकडे गेली तर मी गद्दार का? गद्दार आहे का मी सांगा? मी शिवसेना पक्षात झाले ना. आज बाळासाहेब म्हणायचे एका पक्षात हिंदू आहे, त्या हिंदू लोकांकडेच मी परत आले. कारण 25 वर्षाची शिवसेना भाजपाची युती आज चांगल्या धुऱ्या गोविंदाने नांदत होती, पण कुठून हे बाळगे लोक आले आणि आमच्या डोक्यावर बसवलं. घुसपट पाहिजे, म्हणजे घुसपट पाहिजे, घुसपट पाहिजे. आमच्या उद्धव साहेब खूप चांगले आहे, पण त्यांच्या बाजूला जी चौकडी आहे ना, मी साहेबांना आज पण सांगते त्यांच्याबद्दल मला आदर आहे, सन्मान आहे. तो कोण सचिव विनायक राऊत? अरे तू कोण आहे ते आम्हाला माहितीये. तू मला म्हणतो संध्या वडावकर गेली ते कचरा गेला. अरे दिवाळीच्या पाडव्याला घरातला कचरा काढून आपण त्याची पूजा करतो आणि दीप लावतो. दीप घरातली लक्ष्मी तू घालवलीस आणि त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण ती सुद्धा एक तिला भक्त आहे. शेवटी आमच्या काहीतरी भावना, आमचे काहीतरी शाप तिकडे नक्कीच गेले, कुठेतरी हृदयाची धडधड तिकडे गेलेली आहे. असे त्यांना होतील का सगळे? तो विनायक राऊत पहिल्या बाजूला करा, शिवसेना
गेले 4 दिन मी वाट्याने लावले अजून बाकीचे लोक पडत त्याच्या नाव घेऊन फालतू नाव नको मला तोडता बोलायची इच्छा पण नाही आता माझा सगळा लक्ष माननीय मुख्यमंत्र्यांवर आहे त्यांच्या पाठीशी ही सगळी महिला आघाडी आपण नवदुर्गेसारख्या पाठीशी राहिला तर मला वाटत नाही शिंदे साहेबांची आघाडी अजून जोरदार होईल और त्याचे गट येतो आज 40 आमदार घेऊन त्यांनी गोवा गटीलावरती गेले काय 40 खोके ओके काय 50 खोके ओके काय अरे गाढवानो तुमच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे ना घर का ना घाट का कित्येक लोकांना आपल्याकडे यायचंय चिन्हाची वाट बघतात पण आज तुम्हाला मी ठळकावून सांगते धनुष्यबाणाचे चिन्ह सुद्धा शिंदे साहेबांकडे येणार आहे ते तुम्हाला मी खात्रीने सांगते आणि उलसून सांगते आज शिंदे साहेब किती काम करतात इकडे मी पण संपर्क करून होती अमरनाथला होती डोंबिवलीला होती कल्याणला होती मीराबाईनगरला होती किती फिरली संध्या वडावकरनी चिकार सगळा महाराष्ट्र काढून तो फिंदून काढला आमच्या या सरपंच पाटील वगैरे सगळ्या इकडच्या नगरसेविका चांगली काम आहे सगळ्या आपल्याकडे आले खूप आनंद आला चौगुले साहेबांचा विषय का कौतुक करते आज मी 30 वर्ष चौगुले साहेबांना चांगली ओळखते आणि त्यांनी हा जो बाले किल्ला केलाय ना त्यांनी त्यांच्या इकडून त्यांच्या शब्दाला एवढा मान आहे की आम्ही एवढी आज गर्दी आहे आज आमचे नहाटा साहेब आज ते आयएस ऑफिसर होते तिकडून ते आपल्याकडे आले अरे आपल्या बुद्धिमान लोकांची तुम्ही गरज पाहिजे तुम्हाला त्याला तुम्ही हाताशी ठेवा त्यांचं डोकं घ्या काहीच नाही तुम्ही करत अशा लोकांना तुम्ही बाजू कसं होता आता 40 आमदार आपल्याकडे आले म्हणजे शिंदे साहेबांची काय ताकद असेल हो हे तुम्हाला कळलं असेल का नाही एवढी मोठी सत्ता त्यांनी खेचून आणली कारण बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी जपलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व जपलेलं आहे आणि त्या हिंदुत्वाच्या ह्याच्यातच मी गेले आज पदार्पण केलेलं आहे आज शिंदे साहेबांच्या पाठी सगळे उभे आहात का 5 तारखेला ऑक्टोबरला मेळावा जेव्हा घेणार तेव्हा येणार का वादन करत गुलाल उकळत या वादन करत या बघल्या साड्या परिधान करा सगळं भगव वातावरण आपलं होऊन जाऊ द्या परत पुढच्या वेळी परत येणार आहे तर मला असं तिथे जास्त भाषण करू नका कारण साहेबांना दुसऱ्या ठिकाणी जायचंय पण आम्हाला पण जायचंय मी सगळ्यांना जगदंबेला प्रार्थना करते हे जगदंबे आमच्या या इकडच्या शिवसैनिक आणि महिला शिवसैनिक या सगळ्यांना उन्नत आयुष्य देऊ दे आणि येणारी महानगरपालिकेला आमच्या जास्तीत जास्त सीट देऊन इकडे भगवा फडकलाच पाहिजे